नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती. 25 जुलैला होणार देशाच्या नव्या 14व्या राष्ट्रपतींचा शपथविधी. सायन्स एक्सप्रेसचे प्रदर्शन पाहण्याकरिता मुंबईकरांची वाढती गर्दी. प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न. मनसे केबल सेना उपाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो केबल ऑपरेटर्सची तीन केबल कार्यालयावर धडक. सोनी चॅनल प्रक्षेपण बंदीवर झाली चर्चा. जादूगर अमेय सारंग यांचा विश्वविक्रमी संकल्प. 12 दिवसात जादूचे 12 लघुपट निर्मित करण्याचा आखलाय धाडसी संकल्प. आणि पवई तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी केली अटक. या अगोदरही तरुणावर विनयभंगाचे गुन्हे असल्याची माहिती उघड. मुंबईमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढच होते. हिरानंदनी सारख्या पॉश विभागात एक तरुण रस्त्यावर चालणाऱ्या महिलांशी अश्लील चाले करताना CCTV कैद झाले आणि पोलिसांनी त्याला देवणार येथून अटक केले. विशेष म्हणजे या तरुणावर या अगोदरही विविध पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाच्या विविध तक्रारी दाखल आहेत. पवईतील पॉश हिरानंदनी परिसरात रस्त्यावर चालणाऱ्या तरुणींसमोर अश्लील कृत्य करणारा मालाड येथील जीवदाणी चाळीत राहणारा सराईत आरोपी कल्पेश देवधर. देवधरचं हे अश्लील कृत्य रस्त्यावरील CCTV कैद झाले आणि पीडित तरुणींकडून मिळालेल्या तक्रारीवरून त्याला देवनार परिसरातून अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितलंय. पोई पोलीस स्टेशन के हिरानंदानी कॉम्प्लेक्स एरिया में कुछ कॉलेज की युवतियां जा रही थी, उस वक्त उनको एक अज्ञात व्यक्ति ने कुछ छेड़छाड़ की घटना की थी और उनके साथ बदतमीजी की थी. तो वो ऑफेंस रजिस्टर होने के बाद पोलीस स्टेशन ने काफ़ी सारी इन्वेस्टिगेशन की, बात पता चला कि ये कोई हैबिचुअल क्रिमिनल का एक्टिविटी है और उसको फिर कल पुलिस स्टेशन ने देवनार एरिया में अरेस्ट किया है. अभी आरोपी को कोर्ट में प्रोड्यूस कर रहे हैं और उसके बाद सभी कार्रवाई करने की, जो आगे की कायदेशीर कार्रवाई है वो सब कार्रवाई हो रही है. पवई पोलिसांनी देवधरची जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात विनयभंगाचे 11 गुन्हे दाखल आहेत आणि एक दिवसापूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. आरोपी के ऊपर इसके पहले भी कुछ पिछले कई 4 सालों में अलग अलग पुलिस थानों में कुछ इसी प्रकार के गुन्हे दाखल है. उसका अभी वो रिकॉर्ड चेक करके और ज्यादा से ज्यादा उस पर कड़क कार्रवाई हो इसकी हम कोशिश कर. मुंबईमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढच होतोय आणि काही वेळा महिलांनी केलेल्या दुर्लक्षामुळे देवधर सारख्या विकृतांची ताकद वाढतच जाते. यासारख्या कारवायांमध्ये वाढच होत असल्यानं विनयभंग प्रकरणी पीडितांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन आता मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे. कोई भी घटना होती है तो तुरंत पुलिस स्टेशन को तो पहले खबर करनी चाहिए. अगर फिरियादी या जिसको भी तकलीफ होती है उन्होंने अगर कोई बात छुपाई या बताई नहीं तो आगे के एक्शन लेने के लिए प्रॉब्लम होता है और इस तरह के आरोपियों का मनोबल बढ़ता है. ये सबसे पहली बात है. और बाकी पुलिस स्टेशन की पेट्रोलिंग है, हेल्पलाइन नंबर्स है, ये सभी लोग भी आपकी मदद के लिए तत्पर तैनात किए गए हैं और जगह जगह पर चेकिंग होती है, नाकाबंदी होती है और बीट मार्शल और महिला पेट्रोलिंग मोबाइल भी काफी पेट्रोलिंग करती है. तो इस तरह की घटनाएं रोकने का हम पूरी तरह से कोशिश करते हैं. कैमरा वुमन सुचिता सह कल्याणी बापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता.